उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। मी किशोर धर्मदेव खोबरागडे, मुक्काम बोरट, तहसील जिल्हा चंद्रपूर इथला रहिवासी आहे। सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि RCB यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, बियाणे, गोणपाण, थायरस, आरसी, बोला, पाणी, बीज प्रक्रियेचे फायदे, बियांचा उगवण क्षमता वाढणे, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढणे। थायरम हे एक बुरशीनाशक आहे, त्यामुळे जमिनीतून व बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होते। आणि बायोला हे जैविक खत असल्यामुळे पांढऱ्या मुळींची वाढ होते, तसेच जमिनीमध्ये असणाऱ्या स्फुरद ला पिकात देण्यात मदत करते आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढवते आणि त्या जमिनीचा पोत सुधारविण्यास मदत होते। या प्रकारची मी सर्वांना माहिती सांगत आहे। ज्याच्यानंतर ही जी बीज प्रक्रिया आहे, मी बीज प्रक्रिया सर्वांना आता सर्वांना प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। याच्यामध्ये बायोला आहे लिक्विड, या लिक्विडमध्ये 40 ते 60 ml आपल्याला या पिकामध्ये आपल्याला घालायचं आहे। आपण आता याच्यामध्ये 40 ते 60 ml बायोला या सोयाबीन याच्यामध्ये आपण घातलेले आहे। त्याच्यानंतर एक पावडर आहे, थायरो पावडर आहे, हे थायरो पावडर आपल्यामध्ये याच्यामध्ये या पिकामध्ये जवळपास 2 ते 3 ग्राम आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये। बायोला आणि थायरप आपण घालू याच्यामध्ये बियाण्यामध्ये घालवलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या बियाण्यामध्ये यांचं आपल्याला मिलावट करायचं आहे। मिलावट झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये लागवड करण्यासाठी हे तुम्हाला फार उपयुक्त पडणार आहे। आणि याच पद्धतीनं समस्त शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही बियाणे शेतीत लागवड करीत असताना त्या बियाण्याला बायोला आणि हे पावडर घालून त्याचं मिश्रण करून शेतीमध्ये लागवड करावी। मी एवढंच बोलतो, धन्यवाद सर्वांना, सप्रेंड नमस्कार।